तर मित्रांनो इता आठवी शिष्यवर्ती विषय गणितामध्ये आपण भारांशानुसार घटक पाहिलेले घटक दुसरा संख्येवरील क्रिया हा चौदा टक्के भारांश आहे म्हणजे तुम्हाला येणाऱ्या प्रश्ना पत्रिकेमधील चौदा मार्काचे प्रश्न या घटकावर येणार आहेत म्हणून आपण काय करूयात ज्या घटकावर जा जास्त भारांश दिलेला आहे तो घटक पहिल्यांदा आपण शिकून घेऊयात आणि जे बाकीचे घटक सोपे आहेत जे तुम्ही सोडू शकाल अशा प्रकारचे घटक शेवटी सोडू किंवा तुम्ही स्वतः त्याची प्रॅक्टिस करू शकता आणि जे प्रश्न किंवा जो घटक समजला नाही तो मी परत तुम्हाला समजून सांगते आता पहा हा घटक दुसरा आहे त्यामधील संख्येवरील किरा हे खूप घटक आहे तुम्हाला माहीत आहे अनंत संख्या आहेत संख्यांचा समूह नैसर्गिक संख्या पूर्णसंख्या संख्या पूर्णांक संख्या अपरिमेय संख्या ह्या सर्व संख्यांचा समूह आहे या संख्येवरील मूलभूत तीन क्र क्रिया आहेत कोणत्या गुणाकार भागकार चार क्रिया आहेत कोणत्या गुणाकार भागकार बेरीज आणि ओजाबाकी आता यामध्ये आपल्याला पाहिजे विभाज्यता विभाज्यता कशाला म्हणायचं की एखाद्या संख्येला जर पूर्ण भाग जात असेल म्हणजे बाकी जर शून्य उरत असेल तर भाज्याला विभाज्य आणि भाजकाला विभाजक असे म्हणतात आता पाहूयात आपण उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल हे ना है। काया आट। आट एक उदाहरण आहे काय शहाण्णवला आठ न भाग घालायचा आपल्याला तर बघूयात आठ एक आठ नऊमधून आठ वजा केले एक राहिला वरच्या सहा घेतले झाले सोळा आठ दोन्ही सोहळा बाकी उरली शून्य म्हणजे हे काय आहे याला आपण काय म्हणतो भागाकार आलेल्या उत्तराला आपण भागकार म्हणतो हा काय आहे भाजक परंतु बाकी ज्यावेळेस शून्य उरते त्याला म्हणायचं विभाजक ह्याला काय ह्या भाजकाला काय म्हणायचं विभाजक आणि हा जो भाज्य आहे त्याला म्हणायचं विभाज्य कारण बाकी शून्य उरलेली आहे म्हणजे याला आपण विभाज्य म्हणू आणि हा जो उरलेला भाग आहे त्याला म्हणायचा आपण बाकी म्हणजे एखाद्या संख्येला पूर्ण भाग जात असेल म्हणजेच बाकी जर शून्य उरत असेल तर त्या भाज्याला विभाज्य व भाजकाला विभाजक असे म्हणतात जे की आपण या उदाहरणावरून आपल्याला समजलं यानंतर दुसरा पॉईंट आहे पहा दोन संख्यांच्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक हा त्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाच्या गुणाकारा गुणाकारातील एकक स्थानचा अंक असतो आता हे वाक्य पाहत असताना तुम्हाला जेमलिंक होती की दोन संख्याच्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक दोन संख्या समजा आपण घेतले इथे दिलेले तुम्हाला चारशे त्र्याहत्तर गुणिले सतरा हा त्या संख्येतील एकक स्थानच्या अंकाच्या गुणाकारातील एकक स्थानचा अंक असतो म्हणजे ही दोन संख्या दिले त्या दोन्हीचा गुणाकार केला उत्तर आलं आठ हजार एक्केचाळीस या गुणात एक स्थान किती आहे एक आहे तर पहिली संख्येचा एकक स्थान आणि दुसऱ्या संख्येचा एक स्थान याचा जो गुणाकार आहे तो किती तो तीन गुणिले सात तीन सत्ता एकवीस आणि याचं एक, एक, या एक स्थान काय एक पहा का का हा एक आणि हा एक सारखा आलं का नाही म्हणून या गुणाकारातील एक स्थानचा अंक आहे आणि तो इथं आपल्याला एक करस्थानचा अंक एवढाच म्हणजे एकच आहे आता आणखी ह्या हेच उदाहरण मी दुसरं उदाहरण घेऊन समजू दे दोन संख्या आहेत चारशे छप्पन गुन्हेले बारा आपल्याला चारशे छप्पनला बारा न गुन्ह्यानंतर उत्तर काय येणार आहे पाच हजार चारशे बहात्तर आणि या संख्येतील एक स्थान किती आहे सहा आणि या संख्येतील एक स्थान किती आहे दोन या दोन्हीचा गुणाकार करूयात किती आला बारा तर आलेल्या गुणाकारातलं एकक स्थान बी किती आहे दोन पहा इथं पण दोन आहे आणि इथं पण दोन आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं की दोन संख्येचा गुणाकार केला असता आलेल्या गुणाकारातील एकक स्थान आणि मूळ दोन संख्येचे एकक स्थान यांचा गुणाकार केल्यावर त्याचं येणारं एक स्थान हा सारखं येतो एवढंच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर आहे प्रश्न आहे पॉइंट आहे एकसंख्याने अनेक वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकारातील एकक स्थानचा अंक काही क्रमाने तोच तोच येत असतो आता एकचा गुणाकार एक केला उत्तर काय येणार एक परत एकचा गुणाकार एक केला किती येणार उत्तर परत एक आणखी एकला एक न गुणलं असतं एक म्हणजे एकच संख्या अनेक वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकारातील एक स्थानचा अंक बदलत नाही तोच तोरित असतो आता विभाजतेच्या कसोट्या विभाजतेच्या कसोट्या पाहिजे आपल्याला तुम्हाला माहीत आहे वर पाचवीमध्ये आपण विभाजतेच्या कसोट्या पाहिलेल्या दोन चार आठची कसोटी तीन सहा नऊची कसोटी पाच दहाची कसोटी तर ह्या कस कसोट्या तुम्हाला पाठ करायच्या आहेत आणि समजून पण घ्यायचे आहेत आता संख दोनची कसोटी काय पहा संख्येच्या एकक एक एक स्थानी जर शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखाद अंक असल्यास त्या संख्येला दोन्ही निषेध भाग जात असतो दिलेली संख्या पाहिजे त्याचं एकक स्थान पाहिजे जर शून्य असेल सहा असेल चार असेल आठ असेल दोन असेल तर त्या संख्येला पूर्णपणे दोन्ही भाग जातो एवढं लक्षात ठेवायचं आता इथं सोळा याचं एकक स्थान काय सहा दोन भाग जातो इथं बावीस आहे एक एक स्थान काय दोन दोनं भाग जातो इथं आहे अडोतीस अडोतीसचं एक एक स्थान काय आठ याला दोनं भाग जातो इथं आहे पन्नास पन्नासचं एकक स्थान काय शून्य दोन निशेष भाग जातो म्हणजे भाग घालण्यापूर्वी फक्त त्यांचं एक एक स्थान पाहून आपल्याला दोन निशेष भाग जातो हे सांगता येते कशावरून तर कसोट्यावरून आता पा चारची कसोटी काय म्हणते की ज्या संख्येतील एकक आणि दशक स्थानच्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येला जर चारने निशेष भाग जात असेल तर त्याचप्रमाणे ज्या संख्येमध्ये शेवटी दोन शून्य असतात अशा संख्येला चारने निशेष भाग जातात एकक व दशक स्थानचे अंक काय आहेत शून्य शून्य संख्येला चारने जर निशेष भाग जात असेल तर त्याचप्रमाणे ज्या संख्येमध्ये शेवटी दोन शून्य असतात अशा संख्येला सुद्धा चारने भाग जात आता काय म्हणते पहिले की ज्या संख्येतील एककाने अंक आणि तयार होणार संख्येला आता समजा एककाने दशकस्थानचा अंक हे तीनशे छप्पन ह्या दोन्हीचा गुण बेरीज काय एक दशकचे सहा आणि पाच अकरा भाग जातो का चारनं अकराला नाही तर ह्या संख्येला पण अकरा चारनं भाग जात नाही आता सहा हे आहे दोन संख्या ह्याची एककाने दशस्थानची बेरीज काय होती बारा तर चारच्या पाड्यात बारा आहे का आहे तर अठ्ठेचाळीसला चारनं भाग जातो अशा प्रकारे किंवा आणखी जर चारशे पाचशे सहाशे दोनशे अशी जर संख्या असेल त्याचं पहिला दशक आणि एकक जर दोन शून्य असतील तर त्याला आपण चारनं निश्चित भाग जातो हे चारची कसोटी झाली आता तीन सहा नऊची कसोटी काय पहा तर ज्या संख्येतील सर्व अंकाच्या बेरीजला जर तीन निशेष भाग जातो तसेच कोणत्याही तीन अंकी संख्येत तीनही अंक समान असतील तर त्या संख्येला तीन निशेष भाग जातो इथे संख्या दाखवलेले तुम्हाला एकशे तेवीस या सगळ्यांची बेरीज करायची तुम्हाला एक आणि दोन तीन आणि तीन आणि तीन सहा तीनच्या पाड्या सहा म्हणजे एकशे तेवीसला सहा न भाग जातो किंवा इथं पहा चार शून्य नऊ ही तीन अंकी संख्या सगळ्यांची बेरीज करा चार आणि शून्य चार चार आणि नऊ नऊ चार तेरा तेराला तीन न भाग जातो का नाही तर ह्या संख्येला तीन तीनं भाग जात नाही आता किंवा इथं पहा पाचून दोन सात सातून सात चौदा बेरीज काय चौदा चौदा हा तीनच्या पाड्यात आहे का नाही तर चौदाला तीन न भाग जात नाही तर पाचशे सत्तावीसला पण तीन भाग जात नाही अशा प्रकारे तुम्हाला पाहायचं आहे आता समजा सत्याणव आहे समजा त्र्याण्णव आहे समजा त्र्याण्णव नऊ आणि तीनची ब्रिज किती होणार आहे बारा तीनचे पडत बारा आहे का आहे तर त्र्याण्णवला पण तीन भाग जाणार आहे बाराला तीन भाग जातो म्हणजे त्र्याण्णवला तीन, जा तीन भाग जातो हे झाले तीनशे कसोटी आता ज्या समसंख्येतील सर्व अंकाच्या भरजेला तीनने जर निशेष भाग जातो त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो म्हणजे तीन आणि सहाची कसोटी सारखी आहे तीनने भाग जात असेल तर त्या संख्येला सहाने निशेष भाग जातो एवढं लक्षात ठेवायचं ज्या संख्येतील सर्व अंकाच्या बेर्जाला जर निशेष भाग जातो त्या संख्येला निशेष नऊने निशेष भाग जातो जसं तीनचा आहे ना दिलेल्या संख्येचे सर्व संख्यांची अंकाची बेरीज केली असतं जर तीन न भाग जात असेल तर त्या संख्येला तीननं भाग जातो त्याचप्रमाणे नऊची कसोटी पण आहे दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची त्या बेरजेला जर नऊ न भाग जात असेल निशेष तर या संख्येलाही नऊ न भाग होतात या संख्येला एक आणि दोन तीन तीन आणि सात दहा दहा आठ अठरा नऊच्या पाण्यात अठरा आहे म्हणजे अठराला नऊ नऊ भाग जातो तर या संख्येलासुद्धा नऊ नऊ भाग जात असं तुम्हाला या को, तुम्हाला तीन आणि नऊची कसोटीसारखं तुम्हाला समजेल म्हणजे तीनची नऊची कसोटी सारखीच म्हणायचं तीन आणि सहाच्या कसोटीमध्ये सारखेपण आहे पाच आणि दहाची कसोटी सातची कसोटी अकराची कसोटी आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला शिकायचं